संजय राऊतांना अटक झालेली आहे ईडीनं अर्थात केंद्राची जरी एजन्सी असेल तरी एकनाथ आणि देवेंद्र यांच्या आशीर्वादानं ईडीने कारवाई केलेली आहे आता दुसरा नंबर कोणाचा आता दुसरा नंबर शिवसेनेचाच आणि शिवसेनेच्या ने नेत्याचाच अर्थात अनिल परब आता घटिका मोजत असतील कारण ज्या पद्धतीनं माननीय मोदी साहेबांच्या स्वप्नातील ईडीची कारवाई ॲक्शन मोडवर आहे आणि ज्या पद्धतीनं हे सगळं महाराष्ट्रात घडतं आहे शिवसेना शंभर टक्के संपवण्याचा कार्यक्रम होतो आहे शिवसैनिक अजून घरातच आहेत शिवसैनिक गप्पच आहेत शिवसैनिक कदा कदाचित उद्धव ठाकरे साहेबांनी मुगाची पोती त्या ठिकाणी पाठवलीत की काय कारण मूग गिळून बसणारे शिवसैनिक कधीच बंड करून उठणार नाहीत कारण संजय राऊतांना अटक झाली शिवसैनिक अजून काय करू शकले नाहीत अनिल परबांचं तर काय करणार कारण अनिल परब परब साहेबांचा असा काही मोठा गट आहे असं वाटत नाही ज्या पद्धतीनं संजय राऊत पोटतिडकीनं एकेखवरपणे कुठलीही एक, एक म सत्तेची वेगळीच त्यांच्यात मस्ती रसायन आहे जे ज्या पद्धतीनं तिडकीनं त्यांची बॅटिंग करतात कदाचित कर अनिल परब साहेब तसं करत नाहीत ते फक्त डिफेन्समध्ये स्पिनरसारखं त्या ठिकाणी क्रि म्हणजे बॅटिंग करतात याचा अर्थ ते उद्धव ठाकरेंचे जरी विश्वासू असले तर दुसरा नंबर जर त्यांचा असेल तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना अर्धे नेते बंडखोरांच्या सोबत जाणार अर्धे नेते डीमध्ये जाणार मग शिवसेनेत राहणार कोण शिवसेनेत उरलं आहे कोण शिवसेना चालवणार कोण शिवसेनेचा मालक कोण शिवसेनेचा पक्ष कोण पक्षनेता कोण शिवसेनेचा त्या ठिकाणी अधिकार कोणाकडे शिवसेनेचा मालक कोण हे असे बरेच प्रश्न आहेत कारण शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाकडं ज्यांच्याकडं धनुष्यबाण त्यांच्याकडं सगळी सेना आता विसरून जा अजून काही दिवस बाळासाहेब ठाकरेंचं नाव निघेल अजून काही दिवस आनंद दिगे साहेबांचं नाव निघेल ते नंतर बंद होईल नंतर एकच धर्मवीर एकच शिवसेना प्रमुख ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि बाकी सगळे झूट अशी परिस्थिती निर्माण करण्याची वेगळीच ट्रेंड कल्पना आता समोर येईल त्याच्यामुळं शिवसेनेचे मूळ सगळे जुने जाणते आशीर्वाद देऊन गप्प बसतील बोलणार नाहीत आणि कुणीच ह्या ईडीकडे अटक होणाऱ्या माणसाकडं चपाटीशी उभे राहणार नाही हा झाला या भूमिकेचा एक भाग दुसरा भाग दुसरा भाग असा आहे जोड़ी जोड़ी की जेवढी जेवढी वसुली केली पैसे कमवले माया जमवली तेवढी आता ईडीच्या निमित्तानं शासनाच्या घशात घालावी लागणार अरे किती संपत्त्या कम कमवणार किती पैसे कमवणार का घेऊन काही जाणार नाही ईडीच्या कोठडीत बी नाही मेल्यावर बी नाही आणि कधीच नाही कार्यकर्त्यांचा विचार करून त्यांना मोठं आणि समृद्ध करा त्यांना संधी द्या तरच तुम्ही टिकाल तरच तुमच्या बाजूनं उभं राहायला कार्यकर्ते येतील हे तर फक्त कार्यकर्ते तुमच्या बाजून असतील नेते नाहीत संजय राऊत आता ईडीनं गिळले आता अनिल परब साहेबांचा नंबर हे लिहून घ्या